मित्रांनो शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाश आत्तापर्यंत ज्या काही चुकीच्या गोळ्या घेत होता त्याचे आकाशच्या शरीरावर काही वाईट परिणाम झाले असतील ते चेक करण्यासाठी डॉक्टर वर्तखे आकाशची एक ब्लड टेस्ट करतात आणि त्याचे रिपोर्टसुद्धा आलेले असतात तेव्हा ते, ते रिपोर्ट्स पाहून डॉक्टर वर्तकांना तर मोठा धक्काच बसतो ते भूमीला सांगतात त्या गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे आकाशच्या डोक्यावर वाईट परिणाम झाला यामध्ये तर शंकाच नाही तेव्हा भूमीला आठवतं की कधीकधी -कधी अचानक आकाशला डोक्याचा किती त्रास होत होता ते तेव्हा डॉक्टर वर्तक भूमीला सांगतात की तुम्हाला काळजी करण्याचं काही एक कारण नाही आहे कारण गोळ्या औषधं देऊन आपण ते भरून काढू शकतो मी आत्ता तुम्हाला ज्या काही दोन मेडिसिन्स लिहून दिल्या ना त्या आजपासूनच आकाशला द्यायला सुरुवात करा भूमी म्हणते ठीक आहे त्यानंतर डॉक्टर वर्तक हे आकाशचा बी पी आणि वजन चेक करण्यासाठी त्याला लगेच बाहेर पाठवतात भूमी विचारते डॉक्टर तुम्हाला माझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे का तुम्ही आकाशला असं अचानक बाहेर पाठवलं ना म्हणून विचारलं तर डॉक्टर वर्तक सांगतात हो कारण मी ज्या तुम्हाला दोन गोळ्या लिहून दिल्या आहेत ना त्या खूप हेवी आहेत त्या घेतल्यानंतर पेशंटमध्ये अचानक खूप मोठा बदल होऊ शकतो भूमी विचारते म्हणजे त्यावर डॉक्टर वर्तक सांगतात की कधीकधी -कधी तो अचानक शहाण्यासारखा वागेल आपल्याला वाटेल की आकाश एकदम बरा झाला आहे परंतु कधीकधी -कधी तो आत्तासारखा सुद्धा वागू शकतो परंतु या सगळ्यामध्ये तुम्हाला अगदी संयमाने वागायला हवं आकाशच्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचा प्रेशर टेन्शन न देता शांतपणे हे सगळं काही हँडल करायला हवं तुम्हाला फक्त बघत बसायचं आहे जे काही व्हायचं ते नॅचरली होऊ द्यात तर भूमी म्हणते ठीक आहे मी या सगळ्याची काळजी घेईन तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि ते काका मला म्हणाले की तू खूप हेल्दी आहेस तुला काहीच झालं नाही असं तो सांगत असतो तर भूमी खूप हसू लागते तेव्हा डॉक्टर वर्तक म्हणतात आकाश तुला असंच हेल्दी राहायचं आहे बरं का आणि भूमीला विचारतात त्या गोळ्या कोणी चेंज केल्या ते काही कळलं का तर भूमीला लगेच त्या गोळ्या रघुकाकांच्या कपाटामध्ये सापडल्याचे सर्व काही क्षण आठवत असतात परंतु ती विचार करते की घरच्या गोष्टी या डॉक्टरांना कुठे सांगत बसू तेव्हा ती डॉक्टर वर्तकांना म्हणते की नाही अजून काही एक कळलेलं नाही आहे त्यानंतर भूमी आकाशला घेऊन घरी येण्यासाठी निघालेली असते आकाश हा गाडीतच झोपी जातो तर भूमी एकटक प्रेमाने आकाशकडे पाहू लागते तेव्हा भूमीला आठवतं की आकाशने अभिच्या जागेवर तिची कशी निवड केली होती ते आकाशचं भूमीवर किती प्रेम आहे आणि भूमीसाठी तो किती खुश होता आकाशने तिला जे काही प्रेझेंटेशन समजावून सांगितलं होतं आकाश किती हुशार आहे हे सगळं काही आता भूमीला आठवत असतं आणि लग्नानंतर आकाशसोबत घालवलेला प्रत्येक आनंदाचा प्रेमाचा क्षण आता भूमीला आठवत असतो तेव्हा ती आकाशचं डोकं स्वतःच्या खांद्यावर ठेवते आणि आकाशच्या चेहऱ्यावरून प्रेमानेच हात फिरवत म्हणते आकाश तू कसा आहेस रे कोण म्हणतं तुला काहीच कळत नाही अरे तुला जेवढी जाणीव आहे ना तेवढी जाणीव इतर कुणालाही नसते अरे तू मला किती जपतोस माझी काळजी घेतोस माझ्यावर प्रेम करतोस तुझ्या या निरागस डोळ्यामध्ये माझ्याबद्दलचा असलेला अभिमान माझ्याबद्दल असलेलं सगळं काही प्रेम मला दिसतं आणि मग मला प्रश्न पडतो की इतर कोणत्या जोडीदाराने माझ्यावर तुझ्या इतकं प्रेम केलं असतं का तर त्याचं उत्तर आहे नाही आणि म्हणूनच मी नव्याने रोज तुझ्या प्रेमात पडत आहे आकाश मला तुला जे काही सांगायचं ते कधी सांगू शकेल की नाही माहिती नाही आणि जरी सांगितलं तरी तुला ते कळेल की नाही माहिती नाही तरीही सांगते आकाश मला तू खूप आवडतोस मी तुझ्यामध्ये पूर्णपणे गुंतले आहे आय लव यू आकाश आय लव यू सो मच म्हणून आता भूमी खूपच खुश असते तर इकडे रघुकाका घराबाहेर आलेले असतात ते विचार करतात आत्तापर्यंत मालकीनबाई आणि आकाशबाबा ऑफिसमधून घरीसुद्धा आले असतील मी माझ्या रूममध्ये जाण्याच्या अगोदर त्यांच्या रूममध्ये जातो मालकीनबाईंशी बोलतो म्हणजे सगळं काही निस्तरेल तर इकडे तो वॉचमेन जरा बाहेर जातो तर रघुकाका गुपचूप आतमध्ये घुसतात तर इकडे आकाशमध्येच ड्रायव्हर काकांना गाडी थांबवायला सांगतो आणि ए सायकल राणी मला तुला एक गंमत दाखवायची आहे असं म्हणत लगेच गाडीच्या खाली उतरतो तर दुसरीकडे आजी रागिणीला विचारतात की आकाशानी भूमी अजून कसे आले नाहीत एव्हाना तर ते यायला हवे होते आता खूप उशीर झालाय त्यावर रागिनी म्हणते अगं आई आता भूमीने खूप साऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या आहेत की नाही मग त्या पूर्ण करण्यासाठी वेळ लागतोच येतील तू काळजी करू नकोस आणि त्या दोघींचे बोलणे रघुकाका चोरून ऐकत असतात त्यांना मोठा धक्का बसतो की आकाशानी भूमी अजून ऑफिसमधून घरीच आले नाही आता काय करावं म्हणून ते आकाशच्या रूममध्ये वाट ठरवतात परंतु त्याच वेळेला पौर्णिमा समोरून येत असते तर रघु काकांना मोठा धक्काच बसतो तर इकडे आकाश हा बांगडीवाल्या काकांजवळ येतो आणि मला छान छान बांगड्या दाखवाना मला माझ्या बायकोसाठी बांगड्या घ्यायच्या आहेत असं म्हणतो भूमी विचारते अरे आकाश ही काय बांगड्या घ्यायची वेळ आहे का तर आकाश विचारतो म्हणजे सायकल राणी बांगड्या घ्यायची सुद्धा वेळ असते का तर भूमी हसतच म्हणते अशी काही वेळ नसते परंतु आता खूप उशीर झाला आपण घरी जाऊयात तेव्हा आकाश म्हणतो अगं मला तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे तर घेऊ देत ना तेव्हा आकाश विचार करत असतो की मी सायकल राणीसाठी दिवाळीला घेतलेली साडी ब्ल्यू रंगाची आहे मग बांगड्या पण ब्ल्यू रंगाच्या घेतो तेव्हा आकाश त्या काकांना ब्ल्यू रंगाच्या बांगड्या देण्यासाठी सांगत असतो तेव्हा आकाश स्वतः भूमीच्या हातामध्ये बांगड्या भरत असतो भूमी म्हणते आकाश अरे माझ्या हातामध्ये ऑलरेडी बांगड्या आहेत आकाश म्हणतो मग असू देत ना माझ्या सुंदर बायकोच्या हातामध्ये दोन दोन कलरच्या बांगड्या तर भूमी खुश होत विचारते आकाश मला सांग तू या बांगड्या बघून एवढ्या खुश का झालास आणि निळ्याच रंगाच्या बांगड्या का घेतल्यास आकाश म्हणतो माझ्या बायकोच्या हातामध्ये निळा रंग खूप छान दिसतो ना म्हणून मी खुश आहे तर भूमी म्हणते आता या बांगड्या सगळ्या साड्यांवर नाही जाणार यासाठी मला नवीन साडी घ्यायला हवी तर आकाश लगेच बोलून जातो की घेतली आहे भूमी विचारते आत्ता तू काय म्हणालास आकाश लगेच तोंडाला हात लावत विषय बदलवत म्हणतो आपल्याला उशीर होतोय ना मग चल लवकर तर इकडे पौर्णिमा रघुकाकांना गुपचूप आकाशच्या रूममध्ये जाताना पाहते आणि खूपच खुश होते तर दुसरीकडे आजी भूमीला म्हणत असतात की डॉक्टर वर्तकांनी आकाशवर नवीन ट्रीटमेंट चालू केली ते खूप बरं झालं आता हळूहळू त्या गोळ्यांचा परिणामसुद्धा कमी व्हायला लागेल तर भूमी सांगते हो डॉक्टर वर्तकांनी तशी खात्रीच दिली आहे की आकाश आता पटापट बरा होणार आणि या डॉक्टर वर्तकांनी आकाशसाठी दिलेल्या नवीन गोळ्या आकाश तू रोज याच गोळ्या घ्यायच्या ते पण मा माझ्या हाताने बाकी कुणाच्याही हाताने नाही तर ते ऐकून रागिनीला मोठा धक्काच बसतो ती मुद्दामच भूमीला विचारते का ग तू त्याला असं का सांगतेस म्हणजे घरातील इतर कोणावरही तुझा विश्वास नाहीये का त्यावर भूमी सांगते आत्या मला तसं म्हणायचं नव्हतं पण या गोळ्या जर एका हाती देण्यात आल्याना तर गोळ्या बदलण्याचा प्रश्नच येणार नाही राजा काकालासुद्धा भूमीचं म्हणणं पटतं परंतु रागिनी म्हणते जो माणूस गोळ्या बदलत होता त्याला तर आपण घराबाहेर काढलं मग आता तुझा संशय आहे तरी कोणावर तर भूमी म्हणत असते खरं सांगू का आत्या रघुकाकाने इतकी वर्ष या घरात काम केलं परंतु कधीही इकडची काडी तिकडे केली नाही आकाशवर त्यांचा खूप जीव आणि प्रेम आहे त्यामुळे आकाशाने मला दोघांनाही असं वाटत नाही की रघुकाका असं काहीतरी करतील म्हणून तर रागिनी चिडूनच विचारते मग दुसरं कोण असू शकतं भूमी सांगते माहिती नाही परंतु कोणीतरी रघू काकांना फसवलं सुद्धा असेल तर रागिणीला मोठा धक्का बसतो त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये जाण्यासाठी निघतात तर पौर्णिमा रागिनीला सांगते तुमच्यासाठी एक भन्नाट न्यूज आहे रघु घरात शिरलाय आणि मी त्याला आकाशजीजूंच्या रूममध्ये जाताना पाहिलं तर रागिनी खूपच खुश होते तेव्हा ती लगेच भूमीला अडवत म्हणते आकाशला त्याच्या रूममध्ये जाऊ देत मी आकाशसाठी किचनमध्ये जे काही सूप बनवलं ते एकदा टेस्ट करून बघ तेव्हा भूमी होकार देत आकाशला रूममध्ये पाठवते आणि स्वतः किचनमध्ये जाते तेव्हा रागिनी तिचा सर्व काही प्लॅन पौर्णिमाला सांगत असते की रघुला पकडून देण्यापेक्षा तो पळून जाण्यातच आपला फायदा आहे तर इकडे आकाश त्याच्या रूममध्ये येतो तर त्याला पाहताच रघुकाका खूपच खुश होतात परंतु त्याच वेळेला अचानक लाईट जाते आकाश खूपच घाबरतो तर रघुकाका त्याच्या समोर येत आकाशला शांत करत असतात परंतु आकाश विचारत असतो की तुम्ही कोण आहात कारण अंधारात त्याला काही एक कळत नसतं रघुकाका मोठ्याने ओढून सांगतात की मी तुझा रघुकाका तेव्हा आकाश खूपच खुश होतो आणि रघुकाकांना मिठी मारतो त्याच वेळेला आता घरातील सर्वजण आकाशच्या रूममध्ये येत असतात आकाश र रघुकाकांना म्हणतो की सगळेजण येत आहे तू लवकर लपून बस रघुकाका सुद्धा घाबरतच विचार करतात की सगळेजण येत असतील मला जर त्यांनी इथे पाहिलं तर आणखीनच गैरसमज वाढतील मला इथून लवकरात लवकर पळायला हवं तर पुढील भागामध्ये आकाशभूमीला विचारत असतो सायकल राणी माझं गिफ्ट तेव्हा भूमी आकाशच्या गालावर किस करत त्याला सांगते की शेवटच्या क्षणापर्यंत ही तुझी सायकल राणी फक्त तुझीच असेल पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा